अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोदरी तांडा येथील रहिवाशी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मदन जाधव यांनी जामनेर येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेसह पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे आणि जर एकही राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आपण इतर प्रादेशिक पक्षांकडून उमेदवारी करून जामनेरचा विकास करणार असल्याचे सांगितले आहे। त्याचबरोबर गेल्या 25 वर्षात जामनेरमध्ये कोणताही विकास झाला नसल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे। या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, राष्ट्रीय महासचिव अनिल पवार वाल्मिक पवार, राष्ट्रीय खजिनदार राजेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ता अविनाश जाधव यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते। नमस्कार। आपल्या जामनेर शहरातले आणि जामनेर तालुक्यातले आणि जळगावहून इथं आलेले सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना माझा नमस्कार। आपलं सर्वांचं मी राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि बंजारा समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आपण बघताय की आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून आज जामनेर तालुका हा जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेलेला एक तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये आज जी संख्या आहे किंवा ज्या पद्धतीने या तालुक्याचा विकास झालेला आहे, या तालुक्याला काय देणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण आज विचार केला तर आपला हा जामनेर तालुका पाहिजे त्या पद्धतीने, पाहिजे तसा विकास ह्या आपल्या तालुक्यात झालेला नाहीये। आज या सर्व गोष्टींचा विचार करून आणि आपण बघताय की गेल्या 25 वर्षापूर्वी माननीय बाबूसिंगजी राठोड हे एक बंजारा समाजाचे व्यक्ती 40 गावहून येऊन या जामनेर मधून आमदार म्हणून निवडून आले होते आणि एवढं बघताना आम्ही विचार केला की आपण आपल्या एवढ्या समस्या आहेत। आज जर तुम्ही या जामनेर तालुक्यामध्ये बघितलं तर जवळपास 50,000 बंजारा समाजाचं वोटिंग आहे। सर्व वंचित, दलित, आदिवासी आणि सर्व बहुजन यांचा जर विचार केला तर त्यांना कुठंतरी एक दुर्लक्षिले जात आहे आणि त्यामुळे त्यांना आपल्या जवळचा व्यक्ती पाहिजे, कधीतरी आपल्या अधिकारातला व्यक्ती पाहिजे की जो आपला विकास करू शकेल आणि त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही एक विचार मांडला की आपण कोणाला तरी इथं उमेदवारी म्हणून इथं घोषित करावं। आपण पाहतात आपल्या समोर बसलेले आमचे धडाडीचे नेते आणि सर्वांना कोणत्याही कामासाठी हाकेवर हजर राहणारे, कोणाच्याही मदतीला धावणारे आमचे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय मदनभाऊ जाधव हे जामनेर तालुक्यातील गोदरी येथील रहिवासी असून गेल्या 20 वर्षापासून ते मुंबईला नोकरी निमित्ताने कार्यरत आहे, परंतु त्यांची नाळ ही जामनेर तालुक्यात जुडलेली आहे आणि ह्या जामनेर तालुक्यामध्ये त्यांनी असं कधीच कोणाला दूर केलेलं नाही। जामनेर तालुक्याचा प्रत्येक गावातला व्यक्ती त्यांना ओळखतो आणि त्यांनी प्रत्येकाची काही ना काही कामं केलेली आहेत। आता हा व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे राजकीय पदावर किंवा एखाद्या याच्यावर नसताना ती एवढी कामं करू शकतो तर ती व्यक्ती जर पुढे भविष्यात आपल्या नेतृत्व म्हणून पुढे आली तर त्या तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रीय बंजारा टायगर्स, अखिल भारतीय बंजारा सेना आणि तमाम बंजारा समाज संघटनेच्या वतीने आणि बंजारा समाज समितीच्या वतीने आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ही जी विधानसभा निवडणूक होते आहे ह्या विधानसभेला आमचा एक प्रतिनिधी म्हणून, आमचा एक उमेदवार म्हणून आम्ही सर्वांच्या सहमतीने, तमाम दलितांच्या, तमाम वंचितांच्या आणि बहुजनांच्या सहमतीने माननीय मदनभाऊ जाधव यांची आज येथे उमेदवारी आम्ही जाहीर करत आहोत। कुठल्या पक्षाकडून? पक्ष आम्ही वेगवेगळ्या पक्षांकडून आम्ही मागणी केलेली आहे, परंतु जोपर्यंत आम्हाला एखादा राजकीय पक्ष, आम्हाला 2-3 पक्षांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहोत, आम्ही तशी मागणी पण केलेली आहे, आम्ही मुलाखत पण दिलेली आहे। आता तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर 100% आपल्याला चांगल्याच मोठ्या पक्षाचं तिकीट हे मदनभाऊंना मिळेल, परंतु पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील, त्या पद्धतीने आम्ही चालत राहू। मात्र एवढं निश्चित आहे की मदन भाऊ हे 100% ही येणारी निवडणूक लढवतील। राष्ट्रीय पक्षाने तिकीट दिलं तरी नाही दिलं तरी
पुढील भूमिका माननीय मदन बोमण. पत्रकार मित्र, मी मदन जाधव, राहणार गोत्री तांडा, तालुका जामनेर येथील रहिवासी आहे. मंत्रालयात नोकरी करताना आज जवळजवळ माझी 21 वर्ष ही प्रशासकीय सेवा झालेली आहे. नोकरी करताना माझ्या मनात नेहमी असं सतत राहायचं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपला बहुजनांचं काहीतरी देणं लागतो, सर्व समाजातील लोकांचं काहीतरी देणं लागतो. आपण ज्या जन्मभूमीशी जुळलेलो आहे, ज्या जन्मभूमीशी माझी नाळ आहे, तिथं जाऊन काहीतरी विकास करावा, काहीतरी थोडीशी क्रांती करून दाखवावी हे विचार नेहमी सतत मनात माझे सतत हे करत राहायचे. नोकरी करताना मुंबईला जेव्हा मी मंत्री आस्थापनेवर प्रवेश केला, जेव्हा वेगवेगळ्या संघटनांना भेटलो, वेगवेगळ्या लोकांना भेटलो, त्यांची समस्या बघितल्या, त्या समस्या बघून मनाला वाटलं की आपण काहीतरी करावं. आणि ती जिद्द माझ्यामध्ये निर्माण झाली. ती जिद्द निर्माण होत असताना एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून माझ्या तालुक्याला कुठेतरी न्याय मिळावा, माझा तालुका नेहमी वंचित राहिलेला आहे, तो वंचित नसावा, त्यासाठी मी असं ठरवलं आणि माझ्या सगळ्या टीमला विचारलं की बाबा आपण काय करावं, आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन देऊन सांगितलं की मदन भाऊ, आपण या पुढे या, आपण जर तरुण चेहरा आहात, सुशिक्षित आहात, प्रशासकीय सेवेचा आपल्याला अनुभव आहे, आपण राज्यमंत्र्यांकडे, मंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे आणि विरोधी पक्षांकडे सेवा केलेली आहे, त्या सेवेचा लाभ जामनेरच्या जनतेला झाला पाहिजे. बऱ्याच दिवसापासून बघतो आहे या तालुक्याला बेरोजगारांची समस्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज आपल्या तालुक्यात एकही उद्योग नाही. जोपर्यंत उद्योग येत नाही तोपर्यंत तुम्हाला रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. हा तालुका नेहमी दुर्लक्षित झालेला आहे. मित्रो, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, तहसील ऑफिस हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आज झालेले आहे की आपल्या ठिकाणीच नाही येते. या पलीकडे तालुक्याचा विकास काय? आज आपण बघत आहोत जामनेरकरांचे 2 वर्षापासूनचे हाल. सगळी रोड खोदलेली आहेत, चालायला रस्ता नाही, अशी आपली जामनेरची आज परिस्थिती आहे. माझ्यासह आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे, आपण ते हाल बघतात रोज. सर, मनात आलं की चला आपण पण जामनेरकरांसाठी जाऊया. आपण तर नेहमीच बाकीच्या मंत्र्यांसाठी पाठपुरावा करतो, पण आपल्या जामनेरकरांसाठी कधी करणार? त्यांचंही आपण काहीतरी देणं लागतो की नाही? ते देणं लागतो म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या विधानसभेला उडी मारावी. तरुणांचे प्रश्न हे आज जे चाललेलं घाणेरडं राजकारण याच्यातून जर बाहेर काढायचं असेल तर एक चांगली व्यक्ती पुढे येणं गरजेचं आहे. आणि माझ्या सगळ्या टीमने मला प्रोत्साहित केलं की जामनेर हा क्षेत्रफळामध्ये आज सगळ्यात मोठा तालुका आहे, पण त्या जामनेर शहराचं किंवा त्या तालुक्याचं विकास अद्यापर्यंत झालेलं नाही. MIDC प्रत्येक तालुक्याला मंजूर झालेली आहे, आपल्याच जामनेरसाठी झाली अशातला भाग नाही. MIDC ही प्रत्येक तालुक्याला दिलेली आहे. क्रीडा संकुल आपल्या तालुक्याला, मी क्रीडा राज्यमंत्र्याकडे असताना माननीय राजू बोरा आपले प्रथम नगराध्यक्ष होते, त्यांनी प्रस्ताव पाठवला होता. मी माननीय क्रीडा मंत्र्यांना बोललो, साहेब आमच्या तालुक्याला एक क्रीडा संकुल द्या, जेणेकरून आम्हाला खेळाची सुविधा उपलब्ध होईल, आमचे नव तरुण पुढे जातील. पण आज क्रीडा संकुल 2003 मंजूर होऊन आजपर्यंत त्या क्रीडा संकुलचं काही ठाव ठिकाणा नाही. अशी ही परिस्थिती आपली जामनेर तालुक्याची. जामनेर तालुका हा नेहमीच अग्रसित आहे. आज आपल्या तालुक्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे हे आपण सगळंच बघतोय, पण आपल्या तालुक्याचा विकास कधी होणार?
नेहमीच आपला तालुका दुर्लक्षित राहायला पाहिजे का? होते घ्यायला नको का? रोजगारांना रोजगार उपलब्ध झाला नाही पाहिजे का? शैक्षणिक बाबतीत पण तेच, साधा एक वसतिगृह नाही. या जामनेर तालुक्याला विद्यार्थ्यांसाठी एक साधा वसतिगृह नाही, ही आपली जामनेरची दुर्दशा आहे. या जामनेरकरांना न्याय देण्यासाठी एक तरुण चेहरा, एक बहुजनांचा चेहरा, एक ओबीसी चेहरा म्हणून पुढे येण्याचं मानस मी व्यक्त करतो आहे. आज जामनेरची परिस्थिती बघितली तर फार वाईट आहे. मला त्या बाकीच्या काही राजकीय क्षेत्रात किंवा राजकीयच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण मी काय करू शकतो, मी जामनेरकरांचं देण्या काय देणं लागतं, मी त्या जन्मभूमीत घडलो, ज्या जन्मभूमीत वाढलो, त्या जन्मभूमीत मला काहीतरी देणं लागतं म्हणून हे लढण्याची इच्छा मी प्रदर्शित केली. आणि आज मी ठामपणे आपल्याला सांगू इच्छितो की मी राष्ट्रीय पक्षांना तिकीट मागितलेलं आहे आणि राष्ट्रीय पक्षाकडून मला निश्चितपणे 100% तिकीट मिळेल, मला खात्री आहे. आणि जामनेरकरांना न्याय देण्यासाठी मी माझ्या प्रशासकीय सेवेचा विचार न करता, त्या प्रशासकीय सेवेचा 21 वर्षाचा काही विचार न करता ते बाजूला ठेवून माझ्या जामनेरकरांना मला कसा न्याय देता येईल, माझ्या जामनेरकरांसाठी मी काय करू शकतो, हे विचार मनात आणून मी आज सगळ्या समाजातर्फे, माझ्या समाजातर्फे, ओबीसी समाजातर्फे माझी उमेदवारी डिक्लेअर करतो, म्हणजे लढू इच्छितो. डिक्लेअर करतो म्हणजे मी काही पक्ष नाही, मी स्वतः डिक्लेअर करू शकतो. मला जामनेरकरांना न्याय द्यायचा आहे, त्यासाठी मला माझी उमेदवारी इथून जाहीर करायची आहे. म्हणून आज ती पत्रकार परिषद मी आयोजित केली. मंत्रालयात काम करताना मला बऱ्याच अशा गोष्टी जाणवल्या, दिसल्या. बाजूचा तुम्ही पाचवारा बघा, विकासाच्या बाबतीने आपल्या पुढे अग्रसर आहे. 40 गाव अग्रसर आहे. तुम्ही देवकर आप्पांचा मतदारसंघ बघा, जामनेर जळगाव ग्रामीण, तो पण अग्रसर आहे. पण आपला विकास काय तिथंच आहे? मुक्तानगरचा विकास आपण बघा, मुक्तानगर किती पुढे आहे. आपल्या तालुक्याला जी एक न एक इंच जमिनी ओलीत झाली पाहिजे होती, पाण्याखाली आली पाहिजे होती, ती आज आपण बघतोय या 5 वर्षात किती प्रमाणात आहे. माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना ते जास्त माहीत आहे. या 5 वर्षात एकही प्रकल्प आपल्या तालुक्यात आलेला नाही इरिगेशनचं, ही आपली दुर्दशा आहे. दुसरं, वैद्यकीय बाबतीत आपल्या ग्रामीण रुग्णालयात जिल्हा रुग्णालय आपल्याकडे असूनही तिथंही दुरवस्था आहे. आपण म्हणतोय की आरोग्य सेवा हायटेक झाली पाहिजे, मान्य करतो हायटेक झाली पाहिजे, की सर्वात जास्त प्राधान्य आरोग्य सेवेला दिलं पाहिजे. पण आज आपल्या जामनेरची परिस्थिती आपण जर बघितली, जिल्हा रुग्णालय आपल्या ठिकाणी असून तिथं डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर स्टाफ नाही, स्टाफ आहे तर मेडिसिन नाही, ही आपली जामनेरची परिस्थिती. मला असं वाटतं की जामनेरच्या बेरोजगारांना जर रोजगार द्यायचा असेल तर इथं उद्योगधंदे आले पाहिजे, 2-4 मोठे प्रकल्प आले पाहिजे. पण आज एकही प्रकल्प, टेक्सटाईलचं काय, अजून टेक्सटाईल पार्कचं काहीच नाही. कधी येणार, कधी रोजगार उपलब्ध होणार, कधी माझा नऊ तरुण पुढे जाणार, या समस्या आपल्या सगळ्यांना भेडसावतात. या समस्याचं जाणीव करून माझ्या नऊ तरुणांचं मत लक्षात घेऊन मला असं वाटतं की जामनेरकरांसाठी काहीतरी करावं म्हणून मी आज जामनेरकरांना नतमस्तक होऊन त्यांच्याकडे जाऊन घरोघरी जाऊन समजवण्याचा प्रयत्न करेन की बाबांनो विकास काय आहे. नुसती विकास 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 हेच नाही तर विकास काय आहे. विकासानावर नुसती भकास नको, काहीतरी विकास पाहिजे. फक्त आपल्या भाषणातून बोलणं की विकास, दिसतंय कुठं विकास? कुठेच नाही. आज जामनेरकरांचे हाल जर बघितले, जामनेरला
माझ्या मताप्रमाणे 128 गावांमध्ये पाण्याची टँकर जसं पाणी टंचाई होती, जेव्हा आम्ही अहवाल मागवला कलेक्टर साहेबांकडे प्रश्न लावण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राचा अहवाल निरंक, ही आपली दुर्दशा. आपण प्रशासनाला दाखवतोय की एकही टँकर नाही, आणि इथं 128 गावांमध्ये टँकर चालू आहे, ही आपली जामनेरकरांची दुर्दशा आहे. जामनेरचं नाव ह्या महाराष्ट्राच्या भूमीत अग्रेसर राहो, उंचावं आणि ताट मानेने उद्या म्हणावं की हे खरोखर जामनेर आहे. जसं आपण म्हणतो की बारामती एका प्लॅन्टला दोन दोन प्रकारची ही असतात, त्या पद्धतीने जर खरोखर आपल्याला पुढे न्यायचं असेल, पण अजून जामनेरकरांच्या भाग्यामध्ये ते अजून उपलब्ध झालेलं नाही. माझ्या नऊ तरुणांना न्याय देण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना शिक्षण चांगलं मिळण्यासाठी, गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण कसं देता येईल, गरीब मजुरांचे, गरीब शेतकऱ्यांचे मुलांचे सामुदायिक व्यास ओळख कसे होतील, ह्या प्रश्नावर जर आपण अधिक भर दिला तर मला वाटत नाही की या जामनेर तालुक्यातला कोणी मजूर किंवा शेतकरी कर्जबाजारी होईल. सगळ्यात मोठी समस्या आहे की बेरोजगारी. आपण जर रोजगार उपलब्ध करून दिला तर मला नाही वाटत की या जामनेर कधी मागे राहील. शेतकऱ्यांची पण तीच परिस्थिती. जर शेतकऱ्यांच्या मुलांना आपण जर दत्तक योजना राबवली, का तो शेतकऱ्याचा मुलगा मागे राहील, का तो शेतकरी कर्जबाजारी होईल, का आत्महत्या करेल, ते संकल्प आपण कोणीच राबवत नाही. त्याचप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळा, जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना, गरीब मजुरांच्या मुलांचा सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणला तर मला वाटत नाही की या जामनेर तालुक्यात कोणी किंवा शेतकरी कर्जबाजारी होईल. या जामनेरकरांना न्याय देण्यासाठी, जामनेरकरांना पुढे नेण्यासाठी, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. आणि मी प्रत्येकांना विनंती करणार आहे, भीक मागणार आहे, मतांची भीक मागणार आहे की बाबांनो, मी तुमचा मुलगा आहे, मी तुमच्यासाठी आलो आहे, मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि या तुमच्या मुलांना पुढे न्यायचं की मागे ठेवायचं हे आपण ठरवा, आणि योग्य दिशा माझं मतदार मायबापच मला देईल, तोच पुढे नेईल किंवा मागे ठेवेल, हे सर्वस्वी माझ्या मतदार मायबापांवर आहे, माझ्या सगळ्या बंधूंवर आहे. मी माझी भावना या ठिकाणी व्यक्त केली, आणि यापुढे मी माझ्या जामनेरकरांसाठी लढण्यासाठी माझ्या प्रशासकीय सेवेचा विचार न करता धाडसी निर्णय घेऊन माझ्या जामनेरकरांसाठी मी उद्यापासून मैदानात उतरत आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.